सर्वसामान्यांसाठी उपनगरीय रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत राज्य सरकार बुधवारी उच्च न्यायालयात जाणार. याबाबत काय निर्णय जाहीर करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं, परंतु वेळेअभावी हे प्रकरण बुधवारी सुनावणीसाठी येऊ शकलं नाही. त्यामुळे सामान्यांसाठीच्या लोकल प्रवासाबाबतचा राज्य सरकारचा निर्णयही गुलदस्त्यातच राहिला. गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईकरांसाठी रेल्वे सेवा उपनगरीय रेल्वे सेवा सुरू होईल अशी शक्यता होती. याबाबत विविध तर्कवितर्क लावण्यात येत होते. बुधवारी याबाबत उच्च न्यायालयात सुनावणी होती, मात्र ही सुनावणी पुढे ढकलली. हे प्रकरण सुनावणीसाठी येऊ शकलं नाही, त्यामुळे सामान्यांसाठीच्या लोकल प्रवासाबाबतचा राज्य सरकारचा निर्णयही गुलदस्त्यातच राहिलाय. मुंबईकरांसाठी चेन्नई पॅटर्न प्रमाणे रेल्वे सेवा सुरू केली जाईल असं म्हटलं जात होतं. त्या दृष्टीनं निर्णय होण्याची अपेक्षा होती, मात्र बुधवारी सुनावणीच न झाल्यामुळे कोणताही निर्णय झाला नाही.